नमस्कार, धीरज किचन मराठीमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज घटस्थापना आणि अर्थातच तुमचा उपवास असेल आणि उपवासाला घरोघरी बनणारी सर्वांची आवडती, माझीही पर्सनली आवडणारी साबुदाणा खिचडी ही रेसिपी आज मी दाखवणार आहे. आजची ही रेसिपी मी कमी तेलामध्ये खमंग चविष्ट अशी साबुदाण्याची खिचडी किंवा उसळसुद्धा म्हणतात विदर्भामध्ये काही भागांमध्ये, तर तीच रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर इथे मी साधारण एक कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा सर्वात अगोदर आपण धुवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी पाण्यामध्ये साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतोय. तर इथे मी साबुदाणा 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता याला आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत. त्यासाठी साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालून आपण याला भिजत ठेवूया. लक्षात ठेवायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं आहे. साबुदाणा भिजेल इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर हे आता मी रात्रभर भिजत ठेवत आहे. तर इथे सकाळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता साबुदाणा छान भिजलेला आहे. एक एक दाना छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि मऊसुद्धा आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, फक्त साबुदाणा भिजेल इतकंच पाणी यामध्ये भिजायच्या वेळेस घालायचं. इथे मी 2 उकळलेले बटाटे घेतलेले आहे. उकळलेले बटाटे घेतल्यामुळे आपल्याला साबुदाणा खिचडीला जे तेल लागतं ते फार कमी लागतं. तर इथे बटाटे मी आधी चिरून घेतोय. तर जे तेल आपल्याला जे लागतं, जर आपण कच्चा बटाटा घेतला तर तो शिजण्याकरिता तेल लागतं आणि जास्त तेल आपण जर खिचडीमध्ये टाकलं तर जो साबुदाणा जो आहे तो चिकट बनतो. तर त्यामुळे तेल जितकं कमी घालता येईल तेवढं कमी घालायचं आणि त्यासाठीच मी इथे उकळलेला बटाटा घेतलेला आहे. तर आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे. यामध्ये अगदी 1 चमचा तेल आपल्याला घालायचं आहे. तेल गरम झालं की 1 छोटा चमचा जिरे, त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. मिरच्या तिखटवाल्या आहे, तर तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं मिरच्याचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता. फोडणी तुमची छान खमंग बसली पाहिजे. आता यामध्ये जो आपण बटाटा चिरून घेतलेला आहे तो घालूया. हलकासा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्याला छान एक चव येईल जिऱ्याची आणि मिरचीची. तर तुम्ही बघू शकता अगदी थोड्याशा तेलात आपलं खिचडी तयार होत आहे. आता यामध्ये जो आपण भिजवलेला साबुदाणा आहे तो घालूया. बघू शकता छान मोकळा सुटसुटीत आपला साबुदाणा भिजलेला आहे आणि तेल कमी घातल्यामुळे हा असाच छान मोकळा सुटसुटीत राहतो शेवटपर्यंत. एकदा छान मिक्स करून घेऊया. जर तुम्ही इथे तेल खूप जास्त घातलं तर तुमचा जो साबुदाणा आहे तो जास्त असा चिकट होतो. तर इथे मी 3 पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही 1 कपसुद्धा इथे वापरू शकता. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तुम्ही उपवासाला जे तुम्ही मीठ वापरता ते वापरलं तरीही चालेल. त्यानंतर इथे मी 1 छोटा चमचा साखर घालतो आहे. साखर नसेल आवडत नाही घातली तरीही चालेल. एकदा छान मिक्स करून घेऊया. दाण्याचा कूट जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 कप साबुदाणा घेतला असेल तर 1 कप दाण्याचा कूट तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे मी 2 चमचे दही घालतो आहे. तुम्हाला दही नसेल आवडत तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता, पण दह्याने एक छान चव येते. आपण तेल थोडं कमी घातलेलं आहे त्यामुळे दह्याने छान ओलसरपणा येतो आणि वाप तयार होते, त्यामुळे साबुदाणा छान शिजून येतो आणि चवही खूप छान लागते दह्यामुळे. तर हे एकदा छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला हे ढवळत राहायचं आहे. आता यावर झाकण ठेवून आपण 7 ते 8 मिनिटं याला शिजू देऊया. मध्ये मध्ये मात्र तुम्हाला ढवळत राहायचं आहे कारण साबुदाणा खालून लागतो. आता इथे इकडे मी मसाला ताक तयार करून घेतोय. त्यासाठी इथे मी 1 कप ताजं दही घेतलेलं आहे. त्याला थोडंसं फेटून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1/2 छोटा चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे. हे एकदा छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी थंड पाणी घालतोय. पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता. जर दही आंबट असेल तर पाणी थोडंसं जास्त घालू शकता. इथे माझं ताजं फ्रेश दही आहे त्यामुळे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला
जशी कन्सिस्टन्सी ताकाची हवी असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, एकदा छान मिक्स करून घेऊया. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर नसेल खात, नाही घातली तरीही चालेल. तर इथे आपलं मसाला ताक तयार आहे. साबुदाणा खिचडीबरोबर मसाला ताक, फोडणीचं ताक खूप छान लागतं. आता हे आपण एका वाटीमध्ये सर्व करून घेऊया. तिकडे 7 ते 8 मिनटं झालेले आहे आणि साबुदाणा खिचडी आपली शिजलेली आहे. याला मी मध्ये मध्ये 1-2 वेळा ढवळत होतो जेणेकरून आपली खिचडी खालून लागली नाही पाहिजे. अगदी लो फ्लेमवर हे छान मस्त शिजवून घेतलेली आहे. आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपले इथे साबुदाणा खिचडी तयार आहे. छान मोकळी सुटसुटीत झालेली आहे. इथे मी गॅस बंद करतोय. तुम्ही बघू शकता छान शिजलेली आहे आणि साबुदाण्याचा एक एक दाणा छान असा मोकळाच आहे. गॅस बंद केलेला आहे आणि आता हे मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतोय. तर छान मस्त गरमागरम आपली साबुदाणा खिचडी आणि मसाला ताक तयार आहे. या नवरात्रीत उपवासाला नक्की करून बघा. याचं सर्व साहित्य मी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? तर तुम्हाला नक्की करून बघायची आहे या नवरात्रात. आणि कशी झाली हे तुम्ही मला तुमच्या कमेंट्सद्वारे नक्की कळवू शकता. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे, शेअर करायचा आहे. चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. बाजूला एक बेल आयकॉन आहे, त्यावरसुद्धा क्लिक करायचं आहे. तर भेटूया मस्त अशाच एका खमंग रेसिपीसोबत पुढच्या रविवारी. तोपर्यंत बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये. खूप खूप धन्यवाद.